आदिवासी बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लावता इतर समाजाला आरक्षण द्यावे या मुख्य मागणीसह इतर अनेक मुद्द्यांबाबत नवी दिल्ली येथे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांची भेट घेऊन शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा व महाराष्ट्रातील आदिवासी आमदारांच्या शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नसून आदिवासी समाजाच्या कोट्यातून इतर समाजाला आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्रातील आदिवासी लोकप्रतिनिधींसोबत भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, शिरपूर आमदार काशीराम दादा पावरा, आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी, आमदार सुनील भुसारा, आमदार दौलत दरोडा, आमदार किरण लहामाटे, आमदार हिरामण खोसकर, आमदार शांताराम मोरे, आमदार शिरीष कुमार नाईक, आमदार देवराम होळी यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांनी सर्व माहिती जाणून घेत आदिवासी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले. तसेच मतदारांचे विविध प्रश्न, मेगा भरती, पेसा भरती, स्वतंत्र भरती ही आदिवासी समाजातूनच करावी. महाराष्ट्रातील आदिवासी समाज आधीपासूनच जंगल दऱ्याखोऱ्यात राहत आहेत, त्यामुळे त्यांना जीवन जगण्यासाठी वनदावे मार्गी लावण्यात यावेत व ज्यांच्या जवळ जमिनी नाहीत त्यांना सरकारकडून जमीन द्यावी यासारख्या आदी मागण्यांवर सर्व आदिवासी आमदार शिष्टमंडळाने भेट घेऊन सविस्तर विवेचन केले असे आमदार काशीराम दादा पावरा यांनी सांगितले. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर. 4 तारखेला आपल्या देशाचे राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मू मॅडम यांची महाराष्ट्रातील आमदार आदिवासी आमदारांनी सदिच्छा भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये आदिवासींच्या जे काही समस्या आहे त्या समस्या आम्ही त्यांच्यासमोर मांडल्या आणि मी प्रामुख्याने आपल्या मतदारसंघामधले आदिवासी जे वन जमीन आहे ते वनपट्ट्यामधल्या लोकांना शासनाची योजना पूर्ण लागू झाली पाहिजे आणि वन गावं आहे जे वाडेपाडे आहे त्या पाड्यांना महसूल दर्जा मिळाला पाहिजे हे प्रामुख्याने मी मॅडमसमोर मांडले. आणि दुसरा विषय हे होतं की जे एसटी आरक्षण जे आहे ते एसटी आरक्षणाला कुठलाही धक्का न लागता कुठल्याही समाजाला आरक्षण दिलं तर आम्हाला कुठलंही म्हणणं नाही आहे, परंतु एसटी आरक्षणमध्ये दुसऱ्या कुठल्याही समाजाला समाविष्ट न करता एसटी आरक्षण हे अबाधित ठेवलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही महाराष्ट्राचे सगळे आदिवासी आमदारांनी भेट घेतली. आदरणीय द्रौपदी मुर्मू मॅडम राष्ट्रपती यांनी आम्हाला आश्वासन दिलं की एसटी आरक्षणमध्ये कुठल्याही समाजाला समाविष्ट केलं जाणार नाही. ज्यांचे